आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय शिवराय. राजा शुक महाराज बोलतात, आता समुद्र मंथनाचा इतिहास सांगतो तुला. ऐक, फक्त हो म्हटले बाकी परत हो नाही हा नाही. समुद्र मंथन करायचं ठरलं का? समुद्राने बऱ्याचशा औषधी वस्तू गिळंकृत केलेल्या होत्या, नवीन काही वस्तू त्याच्यात निघणार होत्या. देवाने विचार केला समुद्र मंथन झालं पाहिजे, पण नुसत्या देवांची ताकद नाही आहे, मग आपल्याला डबल ताकद पाहिजे. मग विचार केला आपण राक्षसांची मदत घेऊ. हो पण राक्षसांना आपलं जमतंय का? म्हणले कामा करता जमून घ्यायचं असतं कोणाची बी. त्यावेळेला विरोचन राजा होता. विरोचन राजा, बृहस्पती गुरुजी, इंद्र ही सगळी मंडळी त्यावेळेला एकत्रित आली. विरोचनाला वाटलं हे देवमंडळी इकडं कशी काय आली, कारण देवमंडळी कधी काय करतील याचा भरोसा नाही, त्यांना त्यांचा विश्वास नाही. म्हणले तुम्ही कसे आले? म्हणले आहो एक गोष्ट चांगली आहे, तुमच्या फायद्याची आमच्या फायद्याची करायचं ठरलंय. म्हणले काय? समुद्र मंथन करायचं. पण ते एका देवाचं किंवा राक्षसांचं काम नाही, दोघांची ताकद पाहिजे. म्हणले तुम्ही लबाड लोक आहे देव, मोहिनीच्या वेळेला आम्हाला फसवलं तुम्ही. तेव्हा करार पत्र करा, बॉन्ड पेपर बनवा, समुद्र मंथनातून ज्या वस्तू येतील त्या अर्ध्या आमच्या ना अर्ध्या तुमच्या. इंद्र म्हणला गुरुजी अरे चांगल्या चांगल्या घेतील. म्हणला काम होतपर्यंत हा म्हण तू, बघू आपण काय करायचं. शेवटे हा म्हणले ठीक आहे ठरलं. मग समुद्रामध्ये मंथन करायचं ठरलो. मग शेषाचा दोर बनवला, मंद्राचळाचा रवी बनवला, एका बाजूने राक्षस एका बाजूने देव. समुद्र मंथनाला सुरुवात झाली. पर्वत खराखर वडू लागला, वासुकीला चाप बसला, आवळू लागला, वासुकीच्या तोंडातून विष यायला लागलं, देवांची तोंड भाजू लागली, देव बेशुद्ध पडू लागले. तेवढ्यात नारद मुनी बघायला आले. म्हणलं कसं चाललंय मंथन बघू. त्याने पाहिलं देवांची तोंड भाजत यात, आयडिया केली त्याने. म्हणलं ए थांबा थांबा थांबा, अरे राक्षसांना तुमची एवढी ताकद, देवांपेक्षा हजारपटीने ताकद, आणि तुम्ही शब्दातून लागले. शब्दातून काय मान आहे का? राक्षस म्हणले आमच्या लक्षातच नाही आले, याने लबाडांनी तोंडाकडून घेतलं बाजू आणि आम्हाला शब्दाकडून लावला. लोक हसत असतील आम्हाला. म्हणले मग तुम्ही तोंडाकडून व्हा, तुम्ही तोंडाकडून व्हा, नाही ऐकलं तर मी सांगतो. आणि मग राक्षस तोंडाकडून, देव शब्दाकडून, समुद्र मंथन चालू झाला. तो दोर एवढा आवळायचा आणि एवढा घरघरा देव राक्षस फिरवायचे ना, ती रवी खाली ऋतू लागली समुद्रातून. म्हणजे ही जर खाली खाली गेली तर मंथन कसं व्हायचं? मडकं फुटून रवी जर खाली गेली तर मंथन कसं व्हायचं? लोणी कसं व्हायचं? भगवान विष्णूला प्रार्थना केली. विष्णूने कासवाचं रूप घेतलं आणि त्या मंदराच्या रवीच्या खाली पाठ धरून त्याच्यावर रवी ठेवली. अशी रवी फिरून फिरून त्या कासवाची पाठ एवढी कडक झाली का आजही दगड घातला तरी त्याला काय होत नाही कासवाला. समुद्र मंथन दुपारपर्यंत चाललं. दुपारी भुका लागल्या, खांदी बारा पोटी भुका काय खेळायचे सुख. म्हणले भुका लागल्या, देवांना तुम्हाला नाही भुका लागता, आम्ही लय भुकाळू आहेत. पहिली पंगत आमची वहीण आचारी बरेच होते, स्वयंपाक तयार झालाय, आता जेवायला हरकत आहे का? आता पूजा लांबवायला काही अर्थ आहे का? म्हणले मग ठीक आहे बंद करा, लंच टाईम करा, जेवणाची वेळ झाली चला. मग म्हणले राक्षस म्हणले विनंती करतो आम्ही भुकाळू आहे, आमची पहिली पंगत होईल. देवाने विचार केला हे पहिल्या पंक्तीला बसले आपल्याला काय राहील का? पण आता नाही त्यांचं मानिता तर समुद्र मंथन बंद. म्हणले ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, तुमची पहिली पंगत होईल पण आमची एक आठ आहे. म्हणले काय आठ आहे? जेवताना हात कोपरात वाकवायचा नाही. ठीक आहे ठीक आहे, आम तुमची आठ आम्हाला मान्य, पण जेवणार आम्हीच पहिलं. आणि मग असा बाद घ्यायचा, बुंदी घ्यायची ना, अशी फेकायची, अशी फेकता फेकता काय नाकात डोळ्यात तोंडात, आणि त्याच्यामुळं जेवण उरलं. आणि म्हणून लोक आता बुफे जेवण होतात, उभं राहून जेवायचं म्हणजे कमी जेवत द्यात, बसून दोन घ्यात जास्त खाद्यात, म्हणून बुफे जेवणं ठेवल्यात. आता बरंच जेवण उरलं, राक्षस जेवून उठले, त्यांची काय पोटं खास भरली नाही, देवांची पंगत बसली. राक्षस म्हणले तुम्हाला सुद्धा तीच आठ आहे, आता तुम्ही सुद्धा कोपरात हात न वाकवता जेवायचं आहे,
म्हणले हरकत नाही, तुम्ही म्हणतात तसं तर तसं, पण यांनी असं डोकं चालवलं, जवळजवळ बसले आणि दोघात एकच पात्र घेतलं, हा त्याच्या तोंडात घाली तो याच्या तोंडात घाली, एकमेका देवमुखे सुखे घालू उंबरी. राक्षस म्हणले अरे आपलं डोकं कमी जेवर का, आर्यांनी काय डोकं चालवलं, भरपूर जेवल्या. आणि म्हणून शास्त्र सांगते जो साखरेचं पोतं खरेदी करतो तो उचलून गाडीत टाकू शकत नाही, आणि जो उचलून टाकू शकतो तो खरेदी करू शकत नाही, हा सिद्धांत आहे असं. ज्याला बोट तब्येत पाहिजे त्याला अक्कल कमी असते, ज्याला अक्कल असते त्याची तब्येत नसते, हा सिद्धांत आहे त्याचा. कारण त्याला नियम नाही, त्याला एकादशी नाही, त्याला पाट उठणं नाही, मस्त काय समजवायचं, त्याची तब्येत आहे पण ज्ञान कसं काही आहे, ज्ञान मिळवण्याकरता नियम पाहिजे काहीतरी, असा सिद्धांत आहे. परत समुद्र मंथनाला सुरुवात झाली, पहिली सुरुवातीला लक्ष्मी आली, लक्ष्मी कौ स्तुभ परियातक सुरा धन्वंतरी चंद्रिमा, अशा प्रकारे वस्तू या लागल्या. पहिली लक्ष्मी आली आणि म्हणले लक्ष्मीला म्हणले आता ही कोणाला घ्यायची, समुद्रमंथन बंद करा म्हणजे असं नका, तिच्या हातात वरमाला द्या, तिला जो आवडेल त्याला ती घाली, पंक्ती धरा पंक्ती धरा. आणि मग नारदमुनी पंक्तीला येऊन बसले, देव म्हणला अरे हा ब्रह्मचारी पंक्तीला बसलाय लक्ष्मीला पाहून. त्याने काय केलं, त्या नारदाचं तोंडच माकडासारखं केलं विष्णूने. आणि मग हे नारदमुनी म्हणते बाजूला मी कसं काय दिसतं रे, म्हटलं मी कशाला सांगतो तुझा आरसा बघ, म्हटलं आरसा कुठं, म्हटलं माझ्या माझ्या खिशात आरसा आहे. पहिले काही लोक खिशात बारीक आरसं ठेवायचे, एकाने लगेच दाखवलं अरे म्हणलं मी तर माकडच दिसतोय. ते उठलं म्हणलं हे काम विष्णूनेच केलं, माझा चेहरा पहिल्याच निर्णय त्याच्यात आणखी माकडाचा करून ठेवला. ती गेलं उठून पळून, लक्ष्मी आले हा पुढं तोंड करायचा, तो पुढं तोंड करायचा. आणि विष्णूला कळालं का हिला अहंकार झालाय स्वरूपाचा, लक्ष्मी आली हार घालायला का विष्णू असं तोंड फिरवायचं इकडं, लक्ष्मी परत फिरून त्या पंक्ती आलं का विष्णू इकडं तोंड फिरवायचं. म्हणून ज्ञानोबराय सांगतात मी लक्ष्मी डावलून केली परती, फेडून कौस्तुभ घेतलं हाती, वक्षस्थळाची वाखती चरण राजा. भृगुला यज्ञ करायचा, कोणला मान द्यावा पाहिला म्हणून परीक्षा घेऊन येतो ऋषींना म्हणला, ब्रह्मदेवाकडे गेला तर ब्रह्मदेव मस्त गप्पा गोष्टी मारितोय, हे म्हणलं हे याला काय परमार्थ का देव आहे याला काय देता बरोडाच. मग गेला शंकराकडं, ते शंकर आपलं ध्यान बदलं म्हणजे काय लोकांच्या कामाचं हे नाही. विष्णूकडं आला तर विष्णू मस्तपैकी त्या लक्ष्मीला घेऊन गुलगुल गोष्टी करतोय, म्हणलं हा काय कामाचं, म्हणलं आताच मारले त्याच्या छातीत लाल मारली, त्याला काय नाही वाटलं, त्याला काय वाटलं नाही, पण लक्ष्मीला राग आला माझ्यासमोर लाद मारली माझ्या नवऱ्याच्या छातीत, म्हणजे काय बदले असं, म्हणलं नाही त्याचा पाय दुखत असेल माझ्या छातीकडे काय ना, म्हण त्याच्या पायामध्ये सात्विकपणा होता तो सगळा काढून घेतला, सात्विकता काढून घेतली. आणि म्हणला माफ कर माझी चूक झाली, मी तुला पाहून तुझा सत्कार नाही केला. भृगु म्हणला तुला असं जाजन पाहिजे, तू सुद्धा लायकीचा नाही यज्ञाला आग्रपूजेचा मान देण्याचा. आणि म्हणून गेला तो भृगु याला. म्हणून हृदय श्रीवत्स लांछन मिरवी भक्ताचे भूषण, नाही नाही त्याचा शिन सुख धरले लातेचे, ज्ञानेश्वरी सांगते. आणि नाट्याचा अभंग सुद्धा सांगतो, वक्षस्थळाची वाखती चरण रजा. अशा प्रकारे त्या विष्णूंची परीक्षा पाहिली. आपण काय पाहतोय, समुद्र मंथन पाहतोय. लक्ष्मी किती फिरले तरी विष्णूने तोंड दाखवलं नाही. आणि लक्ष्मीलाच कळालं अरे अरे माझा अहंकार माझी स्वरूपता, त्या अहंकारामुळं विष्णू वरमाला घालून घेत नाही. आणि मग शरण आली, त्याने सांगितलं मला वरमाला घाल पण पा गुडघ्याच्या खालीत फक्त तुझा अधिकार आहे पाय दाबायचा, वर तुझा अधिकार नाही अर्धांगी झाली तरी. म्हणून पाय लक्ष्मीच्या हाती, रमेसारखी सुंदरी झाली पायाची किंकरी. अजून एक प्रमाण आहे की भागवत सांगते, रमा माझ्या पट्टाची राणी ती लाविली शेवेची चरणी,
अरे खांदी वाहिल्या गौळणी भक्त शिरोमणी गोपिका, ब्रह्मा माझ्या पोटीचे बाळ तयाचे लळे पूर्वी सकळ, परी भक्त ऐसा प्रीती कळलं तय नाही। मुलगा जरी असला तरी भक्तांना जेवढं प्रेम आहे तेवढं ब्रह्मदेवावर नाही, कारण त्याजवळ भक्ती नाहीये। अशा प्रकारे लक्ष्मी विष्णूला देऊन टाकली म्हणजे तिनेच स्वतः हार घातला। कौस्तुभ म्हणे आला, म्हणे कौस्तुभ म्हणे कोणाला द्यायचा, म्हणे कोणाला शोभणार हा? तर बरीच ही मंडळी म्हणली, इंद्रासहित मंडळी म्हणली, हा विष्णूला देऊन टाका कौस्तुभ। तो विष्णूला दिला। पारिजातक म्हणले इंद्र म्हणला मला, मग तो पारिजात तिथं इंद्रपुरेला नेला। धन्वंतरी आली म्हणे सगळ्यांकरता औषधी, आणि मग सुर आली, आणि मग अमृत आलं लगेच, आणि मग हे राक्षस जे अमृत घेऊन पळू लागले, त्याच्या मागे राक्षस, त्याच्या मागे देव, सुराला कुठं कोण येते? तेवढ्यामध्ये देवांना वाटलं आता काय होईल, आता काय होईल, हे राक्षस अमृत घेऊन पळतील। विष्णूनी एक रूप घेतलं मोहिनीचं, स्वर्गातूनच आली जांद्रवाजवीत, ती अमृताला विचारली म्हणले काय आवाज येतो पाहिलं, ती बाई म्हणली अशी बाई आपण कधी पाहिलीच नाही। रे बापरे, विरोचन राजा होता ना, त्याने ते तो घरा घेऊन पळत होता, थांबलाय म्हणले थांबा, अरे अशी बाई आपण पाहिलीच नाही, अमृताला काय करता, अमृत त्याची फिके पुढे। आता बाई खाली उतरली म्हणले विरोचन राजा तुम्ही कोण? म्हणले मी आहे ना मोहिनी, आहे मोहिनी स्वर्गातून आली, तुमची भांडणं मला पावली नाही। तेव्हा इथला राजा कोण आहे? त्याला विरोचनालाच म्हणली कोण राजा आहे? त्या म्हणलं मीच आहे। म्हणले मग तुम्हाला काय करते? मी तुमचीच आहे पण भांडू नका। म्हणलं मरवी अमृत ते एवढी सुंदर बाई मिळाली, म्हणलं इकडं आणा ते, ही सुराय आणा इकडं, अमृत आणा, दोन प्रकारच्या सुरायावर का। यादव मंडळी मेले ती सुरा मैरेक दारू आणि ही वारुणी दारू, वारुणी दोन प्रकारे याची, आपली कशी इंग्लिश आणि देशी। असं तिने दोन्ही भांडी हातात घेतली, म्हणले पंक्तीदार पंक्तीदारा। मग देवांना अमृत वाढायची हॉलमध्ये नाही का, चटणी लोणचं कांदा चार वाट्या अशी ती वाटू घेतली दोन, देवांना अमृत राक्षसांना दार। नियम कित्येक बाजूला देवांच्या पंक्तीला वेगळंच वाढी ती बर का ही बाई, राहू की तुझ्या लक्षात आलो, आणि ती आणि देवांची रूपं घेतली आणि यांच्या बाजूला पंक्तीला येऊन बसले। ते चंद्र सूर्याच्या लक्षात आलं की हे राक्षस आहे पण आपल्या पंक्तीला अमृतवाटी दे म्हणून इकडून आले। त्याने त्या मोहिनीला डोळा मारला, या आपले नाहीत, या आपले नाही, पण तोपर्यंत वाढून झालं होतं, वाढून झाल्याबरोबर ते पियले आणि मग सुदर्शन चक्राने त्यांच्या माना उडवल्या राहुकेतूच्या। आता पेल्यामुळं शिर उडवल्यामुळं ते आतलं बाहेर आलं, त्याची प्रवरा नांदी झाली बरं का प्रवरा, आणि ते राहू केतू चंद्र सूर्यांनी आपली कळ लावली म्हणून आपली शिर उडाली, आणि म्हणून चंद्राला आणि सूर्याला ग्रहण लागतं म्हणजे ते त्यांना त्रास करतात। समुद्र मंथन अशा प्रकारचं झालं, राक्षसांचा देवांचा वाद मिटला, आणि मग विरोचन म्हणला तुझ्याकरता अमृत दिलं तुझ्या ताव्यात, आता म्हणजे सगळ्या वस्तू आल्या वाटून झाल्या झाल्या, मग म्हणले आता माझ्याबरोबर लग्न करायला पाहिजे गंधर्व, म्हणले तयार आहे मी। तो कोण आता मोहिनी? विष्णू। आता विष्णू, मग ती मोहिनी गेली विरोचनाच्या रांजात, पत्नी झाली त्याची। काही दिवसांनी मोहिनीला दिवस गेले, नारद म्हणे म्हणतो देव दिसत कसं नाही समुद्र मंथन झाल्यापासून, देव कुठं गेला, देव कुठं गेला म्हणून शोध केला, आणि नेमका विरोचनाच्या दरवाज्यात ओम भिक्षा आणदे आवाज दिला, ते मोहिनी एवढं पोट घेऊन भिक्षा वाढायला आली। नारद म्हणली म्हणलं देवा हे काय रे, मला बोलू नको कुठं, नाही तर तुझं आहे ना, तुला म्हणून सांगते, तुला म्हणून सांगते बाळांसारखं, कोणाला बोलू नको, नाही तुला शासन होईन, नाही ना देवा मी मला काय करायचं, कोणाला मी सांगणार नाही। म्हणून तिथून निघून गेला, पण रस्त्याने आख्या दुनियाला सांगत गेलं, ए तुला माहिती आहे का राम्या देव गरोदर, ए नाम्या तुला माहिती आहे का देव गरोदर। देवाला कळालं तिकडं अंतरी आम्ही कळालं, म्हणलं बरं 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 देव गरोदर आहे नाही का, हा वाळवंटातून यमिनीच्या चाललाय
त्याने सांगितलं सूर्या एवढा ताप काय याला आंघोळ करायची इच्छा झाली बाई. सूर्याने आवडलं प्रखर तेच टाकलं. नारद मुनी म्हणला काय गरम झालं सगळा घाम आला आणि कपडे काढून नारद मुनी आंघोळीला गेला. बुडी मारली आणि तोंडावरचं पाणी असं निपरायला गेला तर नाकातली नथ लागली. अरे म्हणलं हे काय भानगडे खाली पाहत अरे म्हणलं आपण तर बाई झालोय. नारद की भाई नारदी नारदीची बाई झाली आणि आंघोळ करून किनाऱ्यावर आलीस. साडीच्या साडी तशील तशी तिला एक गंधर्व मिळाला घाटावर. दोघांचं जमलं एक पर्णकुंडी मानली आणि मग काय म्हणता दिवस गेले पोरं व्हायला लागली. एकामागं एक पोरं या डुकरांसारखी कपडे कुडाई त्याला. मग साडीत फेडायची पदर टाकायचं आणि पोर झोपवायचं दुसरं पोर परत त्याच्यावर असं करता साडी संपली पोरं त्या 60 पोरं झाली तिला त्या मोहिनीला. आणि मग लक्षात आलं त्याच्या अरे अरे माझी अशी अवस्था का झाली. देवाला आपण शब्द दिले का कोणाला बोलणार नाही पण आपण साऱ्या दुनियाला सांगत आलं देव गरोदर आहे देव गरोदर आहे म्हणून त्याने आपली अशी फजिती केली. आणि मग तो देव याची पोरं पाहायला आला. म्हणला नारदा कसं काय चाललंय. म्हणला जिबलीने केला चाळा भोग आला कपाळा करून येते केलं बाबा. तू म्हणला सांगू नको आणि मी सगळ्या दुनियाला सांगितलं म्हणून त्याचं हे शासन मला झालं. पण म्हणला माझी पोरं झाली तू हे गरोदर आहे हे कुठून बाहेर यायचं मला सांग. म्हणजे गिरग्या तुम्ही तंगडी उपर आहे माझी पोरं झाली मला पण तुझं कसं काय पाहिजे. म्हणलं माझ्या मनावर आहे. त्याने उजव्या पायाचा अंगठा असा धडकला आणि त्याच्यातून बळी पाडला. हा बळी मोहिणीचा आहे. म्हणलं हे बघ माझी डिलिव्हरी अंगठ्यातून झाली आणि मग तो बळी राजा झाला. बळीने काय प्रताप केले तो विषय वेगळा आहे. परंतु अशा प्रकारचं समुद्रमंथन झालं आणि मोहिणीला मुलगा झाला तो विरोचनाचा आणि मोहिणीचा मुलगा बळीराजा झाला म्हणून देवाचा मुलगा म्हणून शूर होता.